मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा तरुणांनी रक्ताने निवेदन लिहून पालकमंत्र्यांना देण्यात आले. मराठा समाजाला शासनाने आरक्षण द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे. सोलापुरातील तीन तरुणांनी रक्ताने लिहिलेले एक निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी असा उल्लेख केला आहे की शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, नाहीतर आम्ही 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करू. याबाबत पालकमंत्र्यांनी हे निवेदन तात्काळ प्रशासनाकडे पाठवले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाविषयी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन मराठा बांधवांनी हाती घेतले आहे.